मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जयदीप मंगलवर भडकत म्हणतो इतकी वर्ष शिक्षा भोगूनसुद्धा तुमच्यात काडीचाही फरक पडला नाही इथून पुढे माझ्या मुलीच्या जवळ देखील यायचं नाही अशी धमकी देत जयदीप लक्ष्मीला मंगलच्या हातातून खेचूनच तेथून घेऊन जातो तेव्हा ते पाहून सर्वांनाच खूप वाईट वाटत असतं तर मंगल रडतच तिच्या रूममध्ये येते आणि टेबलवर ठेवलेला पॉट ती टी व्हीवर फेकून मारते त्याच वेळेला गौरी तिथे येते तर मंगल गौरीवर भडकत म्हणते हे सगळं ना तुझ्यामुळेच झालं आहे लहानपणीच तुझ्या नरडीचा घोट घेतला असताना तर अशी वेळच आली नसती आता मी तुला सोडणार नाही तोच नरडीचा घोट मी आज घेणार असं म्हणत मंगल गौरीचा गळा दाबत असते तर गौरी पूर्णपणे बेशुद्ध होते त्यावर मंगल म्हणते माझं लेकरू मला म्हणालं होतं की तू खूप वाईट आहेस पण वाईट नाही मी तर खूप खतरनाक आहे तेवढ्यात गौरी मंगलच्या खांद्यावर हात ठेवत आई काय झालं असं विचारते तर ते सर्व मंगलचं स्वप्न असतं गौरी सांगते जयदीपचं जास्त मनाला लावून घेऊ नका तुम्ही आणि लक्ष्मीसुद्धा खोटं बोललात ना म्हणून जयदीपच्या रागाचा पारा इतका चढला होता कारण त्याचा लक्ष्मीवर खूप जीव आहे त्यावर मंगल सांगते माझा पण खूप जीव आहे आणि त्यासाठी मी कुणाचाही जीव घेऊ शकते आणि तू कशाला आलीस इथे माझं सांत्वन करायला का मी खंबीर आहे असं म्हणत ती गौरीला लगेच तेथून काढून देते आणि त्यानंतर रात्री गौरी लक्ष्मीला अंगाई गीत गाऊन झोपी लावत असते त्याच वेळेला जयदीप तिथे येतो व प्रेमानेच तो लक्ष्मीच्या डोक्यावर हात ठेवतो तेव्हा लक्ष्मी झोपेतच जयदीपचा हात पकडते आणि म्हणते मंगलाची चलना आपण सागरगोटे खेळूयात तेव्हा ते ऐकून जयदीप रागानेच बाजूला जातो तर गौरी म्हणते जयदीप तू नको ना मनाला लावून घेऊस लहान आहे ती अजून तिला चांगल्या वाईटाची समज नाही आपल्याला तिच्या कलेनं घ्यावं लागेल तू लक्ष्मीला त्यांच्यापासून जितकं लांब ठेवण्याचा प्रयत्न करशील ना तितकं ती त्यांच्या जवळ जाईल तेव्हा जयदीप विचारतो गौरी तुला हे सगळं पटतंय का आता लक्ष्मी झोपेतही त्या बाईचं नाव घेत आहे त्या बाईचे संस्कारसुद्धा मला माझ्या मुलीवर नको आहे तेव्हा गौरी विचारते जयदीप तुला काय वाटतं मी हे सगळं मुद्दाम करत आहे का आजकाल लक्ष्मीशीसुद्धा तू याच आवाजात बोलत आहेस तेव्हा जयदीप विचारतो म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की मी वाईट बाप आहे का गौरी म्हणते असा विचार तरी तुझ्या मनात कसा येऊ शकतो सहा वर्ष जेव्हा मी लांब होते ना तेव्हा तूच लक्ष्मीला आई आणि बाबा दोघांचीही माया दिलीस हे बघ हे दिवस पण जातील तू नेहमीप्रमाणे यातूनही काहीतरी मार्ग काढशील याची मला खात्री आहे त्यावर जयदीप गौरीचा हात हातात घेत म्हणतो मला ना तुझी साथ हवी आहे त्याशिवाय मार्ग निघणार नाही तर इकडे मल्हार हा मच्छरदानी टाकून बाहेर झोपलेला असतो तर शालिनी देवकीला खूप मच्छर चावत असतात मल्हारकडे पाहून शालिनी म्हणते हा कुठल्याही अँगलने माझा नवराच वाटत नाही तर देवकी शालिनीला विचारते जाऊबाई आजचा प्लॅन तरी आपल्या मनासारखा होईल ना तेव्हा शालिनी सांगते सगळं काही होईल तू फक्त नाट लावू नकोस मी सांगितल्याप्रमाणे तुझ्या नवऱ्याने जर सगळं व्यवस्थित केलं ना तर ही आपल्या तंबूतील शेवटची रात्र असेल देवकी सांगते आता मला रात्रभर जाग ठेवण्याची जबाबदारी तुमची तेव्हा झोपाकी गप्प असं म्हणत मल्हार दोघींवरही भडकतो त्यानंतर रात्री शालिनीला झोप लागत नसते तर ती देवकीच्या थोबाडीत मारून तिलाही जाग करते तर इकडे उदय कुणाला तरी फोन करत असतो परंतु फोन लागत नसतो उदय विचार करतो या शालिनी वहिनीला पण हे काय सुचलंय थोडंफार जरी इकडचं तिकडं झालं ना तर उगाच कोणाचा तरी बळी जायचा आता सावध राहायला पाहिजे तर इकडे उदयने पाठवलेले गुंड तंबूजवळ येतात तर प्लॅनप्रमाणे ते दोघेही शालिनी देवकीला पकडत तेथून घेऊन जात असतात तेव्हा शालिनी देवकी मोठ्यानेच वाचवा असं ओरडत असतात तर आवाज ऐकून जयदीप गौरीला जाग येते तर दोघेही बाहेर जाण्यासाठी निघतात तर इकडे मल्हार हा त्या गुंडांशी दोन हात करत असतो तर एक गुंड मल्हारच्या डोक्यातच काठीने वार करतो त्यामुळे मल्हार बेशुद्ध होतो ते पाहून शालिनी देवकीला मोठा धक्काच बसतो तेवढ्यात जयदीप तिथे येतो आणि तो त्या गुंडांना चांगला चोप देत असतो तेव्हा एक गुंड चाकू हातात घेऊन जयदीपवर वार करणार परंतु त्याच वेळेला गौरीमध्ये येते तर तो गुंड गौरीच्या पोटातच चाकू खूप असतो ते पाहून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकते परंतु मित्रांनो जयदीपने गौरीचे प्राण वाचवलेले असतात कारण त्याने तो चाकू स्वतःच्या हातात पकडलेला असतो जयदीपच्या हातातून रक्ताच्या धारा वाहत असतात तर जयदीप रागानेच त्या गुंडांकडे पाहत असतो जयदीपचा तो, तो रौद्र अवतार पाहून ते गुंड लगेच घाबरतच पळून जातात त्यानंतर जयदीप आणि उदय मल्हारला उचलूनच आतमध्ये घेऊन जातात तर डॉक्टर येऊन मल्हारच्या डोक्यावर पट्टी करतात व त्याचं चेकअप करतात तर माई रडतच विचारतात डॉक्टर माझ्या मल्हारला कधीपर्यंत शुद्ध येईल त्यावर डॉक्टर सांगतात लवकरच ते शुद्धीवर येतील कारण जखम काही एवढी खोलवर नाही मी काही गोळ्या औषधं लिहून देतो तेवढी त्यांना वेळेवर द्या आणि त्यानंतर जयदीप शेखरदाजींना विचारतो तुम्ही आज रात्री दादाजवळ थांबाल का तर माई नकार देत म्हणतात त्यांना त्यांच्या घरी जाऊ देत रेणुका तिकडे एकटीच असेल मी थांबते मल्हारजवळ जयदीप म्हणतो अगं माई मल्हारदा कधी शुद्धीवर येईल ते सांगता येत नाही त्यावर माई म्हणतात कधी पण येऊ देत मी थांबते इथेच माझं सोन्यासारखं लेकरू आज त्या दोघींच्या नादात त्याच्या जीवावर बेतलं असतं त्याचं काही बरं वाईट झालं असतं तर तेव्हा दादामाईंना समजावतात तुम्ही नका टेन्शन घेऊ पहिलवान आहे ते ते लवकरच बरे होतील परंतु माई मात्र खूप रडत असतात आणि म्हणतात कैदी त्या आहेत परंतु शिक्षा मात्र माझा मुलगा भोगत आहे मल्हारने का म्हणून घराबाहेर झोपायचं तर इकडे देवकी शालिनी गौरी नक्की आता काही निर्णय घेणार याची वाट बघत असतात त्याच वेळेला गौरी जयदीप तिथे येतात तर शालिनी देवकी की नाटक करत असतात की मल्हारमध्ये आला नसता तर आमचा हा जीव गेला असता तर शालिनी म्हणते शेवटी माझं कुंकूच मला वाचवायला आलं आणि गौरीला विचारते कसे आहेत ते त्यांना जास्त लागलं तर नाही ना त्यावर गौरी सांगते आता थे ते ठीक आहेत तर उदय म्हणतो मल्हार दादाला तर लागलंच परंतु जयदीप दाजींच्या पण जीवावर बेतलं होतं ते ऐकून मंगलला मोठा धक्काच बसतो ती जयदीपच्या जवळ जाऊ लागते परंतु जयदीप रागानेच म्हणतो तिथेच थांबा परक्या बाईला माझी काळजी करायची गरज नाही त्यानंतर जयदीप शेखरदाजींना विचारतो काही माहिती मिळाली का त्यावर शेखरदाजी सांगतात मी माझ्या पोलीस मित्राशी बोललो ते तपास लावतच आहे ते ऐकून शालिनी उदय खूपच घाबरतात तर शालिनी म्हणते ते चोर नक्की चोरी करण्यासाठीच आले असणार त्यावर गौरी विचारते मग घरात का नाही आले त्या तंबूत त्यांना चोरण्यासारखं काय आहे त्यावर शालिनी नाटक करत म्हणते आम्हा दोघींना पळून नेऊन तुमच्याकडे त्यांना खंडणी मागायची असेल हाच त्यांचा प्लॅन असेल आत्तापर्यंत बाहेर सगळ्यांना कळलं असेल की आम्ही बाहेर तंबूत राहतो लोक काय म्हणत असतील त्यावर गौरी सांगते सगळ्या जगालाच माहिती आहे तुमची काही लायकी आहे ते तुम्हाला शिक्षा दिली म्हणून लोक कौतुकच करत असतील उद्याच्या भागात मंगल रागानेच शालिनीकडे जाते आणि विचारते माझ्या मुलीवर हल्ला करण्यात कोणाचा हात आहे ते सांगा आज मी त्याची बोटं छाटणार आहे ते ऐकून शालिनी घाबरते पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा